कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, या मुलीमुळे जर माझ्या मुलांमध्ये भांडण होत असतील तर ही मुलगी माझ्या घरात नकोच आहे, त्या सोडू नाही तिला। ठीक आहे, वर्षाच्या घरी जातो आणि तिला तिथे सोडतो। हो, पण वर्षा जर का या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही। लड्डू, बाबा, दादा, आम्ही घर सोडून आलो। का, असं काय झालंय? नंदू, माझ्या बाबतीत सध्या जे काही घडतंय त्याच्यामुळे मला माहिती आहे, पण हे बघा, जे काही घडतंय ना ते कधी ना कधी मी सॉल्व्ह करेन, पण त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात भांडण करून इथे आलेलं नको असं नको, तुम्ही आता घरी जा। नाही दादा, तुमच्यावर जे काय आरोप केले गेलेत हे एवढं एकच कारण नाहीये। माझी ताई सतत कारण शोधत होती वर्षाला काही ना काही ऐकवण्यासाठी, तिच्याशी भांडण्यासाठी। म्हणून घर सोडायचं? घर म्हटलं की भांडायला भांडायला लागणारच रे। आणि आता रागोबद्दल जे काही बोललं जातं त्यानुसार त्यांना ते तसं वाटणं साहजिकच आहे रे। म्हणजे आमचा काही आक्षेप नाही रे त्याच्यावर, फक्त एवढीच इच्छा आहे बा की आमच्याशी बोलणं टाकू नका। अहो आई, असं कसं बोलणं टाकू आम्ही? कसं आहे ना की मी आणि वर्षाने माझ्या ताईला आणि आईला समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण आणि दादा कसं आहे की तुमचे शब्द अजूनही मला आठवत आहेत, माझ्या कानात गुंत आहेत। माझ्या बहिणीला काही होता कामा नये म्हणून मी असं बोललो, म्हणून घर सोडून आलो। ठीक आहे, मग आता पुढे काय? कुठे राहणार, कुठे संसार थाटणार? वर्षा, सून म्हणून तुझं चुकलंय बाई। आई, असं कसं म्हणतेस तू? सतत आपल्या माणसांबद्दल कसं वाईट ऐकून घ्यायचं? हे बघ, नंदूने माझी बाजू घेतली, दादाची बाजू घरच्यांना समजावून सांगितली, खूप आवडलं मला, बरं वाटलं। पण आम्ही जे केलं ते चूक आहे की बरोबर, किंवा आता आम्ही घरी जाणार आहोत का नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही। वर्षा, माझ्या घरात तुला त्रास होणार असेल तर आपण माझ्या घरी परत जायचं नाही। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।